नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील नवव्या भागातील 30व्या आणि शेवटच्या लेखाचं वाचन करणार आहोत. याचं शीर्षक आहे घुसमट. जीव एखाद्या ठिकाणी खूप अडकून पडला, गुंतून पडला की मनुष्यावर आयुष्यात आपली सारासार विवेकबुद्धी गमावून बसण्याची वेळ येते. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असं आयुष्य बनून जातं. मजबुरी वाढत जाते, असहाय्यता वाढत जाते, मर्यादांचं उल्लंघन करणं कठीण होऊन बसतं. सभ्य वागावं तरी कुणाला त्याची फिकीरच नसते, असभ्य व्हावं तर शिंतोड्या अंगावर ओढण्याची भीती. जीवन हे असंच आहे, परंतु यावर उतारा हा घ्यावाच लागतो, नाहीतर जीवनाची गतीच थांबून जाते. जगाला काही फिकीर नसते, ज्याचं जातं त्यालाच कळतं. आपल्या वेदना आपणच जाणू शकतो, आपल्या वेदना कदाचितच इतर कुणाला जाणवू शकतात. आपण त्या वेदनांमध्ये अधिक समरस होतो, म्हणूनच त्यांचं दुखणं वाढलेलं दिसतं. यासाठीच वेदनांकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. जीवनात तडजोड पत्करून मार्ग काढत काढत पुढं गेलं पाहिजे, तरच आपली कुठल्याही मार्गानं होणारी घुसमट थांबू शकते. वनात विहार करणाऱ्या प्राण्यांची शिकार मनुष्य त्यांना जाळ्यात पकडून करतो. दैनंदिन जीवनातही माणसं एकमेकांची शिकार करायला, एकमेकांना उद्ध्वस्त करायला मागे पुढे पाहत नाहीत. म्हणूनच मनुष्यानं जगात तारतम्यानं जगायला शिकलंच पाहिजे. आपण इथं लोकांना एका मर्यादेपलीकडे प्रतिसाद द्यायला लागलो, सांभाळायला लागलो, आपण व्यवहार विसरून आपल्याच भावनांचा अतिरेक करायला लागतो. मग तुमचा हा अव्यवहारीपणा अगदी साध्या सुध्या माणसाच्याही लक्षात यायला लागतो, आणि मग कुणीही तुमचा गैरफायदा करून घ्यायला मागे पुढे पाहत नाही. जीवनात नेहमी सावध राहिलं पाहिजे. आपण आयुष्यात एकतर कुणाचा गैरफायदा नाही घेतला पाहिजे, आणि आपलाही कुणाला गैरफायदा नाही घेऊ दिला पाहिजे, तरच आपण जगात सामान्य जीवन जगू शकू. जेव्हा आपल्या मनात अभिलाषा निर्माण होऊन मोह निर्माण होऊन आपण कुठल्या तरी गोष्टीत नात्यात अडकून पडतो, तेव्हा आपणच आपल्या हाताने आपल्या गळ्यात फास अडकवून घेत असतो. मग त्यातून बाहेर पडताना अनेक वेदना आपल्याला निष्कारणच भोगाव्या लागतात. परिणामी ती आपली आपणच करून घेतलेली घुसमट असते. अनेक लोकांना इतरांची नको तितकी विनाकारण काळजी करण्याची सवय असते. खरं तर त्या काळजीतून काहीही निष्पन्न होणार नसतं. त्यांच्या त्या केवळ काळजी करण्याने परिस्थिती बदलेल असं काही नसतं, परंतु मनुष्याचा स्वभाव त्यालाच सतत आडवा येत असतो. ज्यांची काळजी करावी ती माणसं सुखे नैव बिनधास्त आपलं जीवन जगत असतात, परंतु त्यांच्या काळजीनं या मनुष्याचा जीव विनाकारणच तिळतीळ तुटत असतो. परिस्थिती पाहून काळजी करणं आणि काळजी घेणं वेगळं, आणि विनाकारणच काळजी घेणं वेगळं. कधीकधी खूप ठिकाणी अति काळजी करणं हे व्यक्तीच्या आत्मघाताचं, स्वतःला हानी पोहोचवण्याचं कारण बनून जातं. त्यामुळे असे काळजी करणारे लोक स्वतःही दुःखी कष्टी राहतात आणि इतरांनाही थोड्याफार प्रमाणात दुःखी कष्टी करतात. अगदी बेताल बिनधास्त होऊन आपण या जगात कधीच स्वतंत्रपणे जगू शकत नाही. तसा प्रयत्न केला तरी देखील आपल्याला तसं जगणं अशक्य आहे, कारण इथं सर्व लोकांचा एकमेकांच्या जगण्यावर थोडाफार का होईना अंकुश आहे. तसं असतं तर सारं जग आकाशात विहार करणाऱ्या एखाद्या पक्षासारखं सतत इकडे तिकडे भटकत राहिलं असतं. मग कुणी मनुष्य एकदा आपल्या घराबाहेर पडला असता तर तो माघारी आलाच नसता, तो तसाच भटकत भटकत पुढे गेला असता. या जगात प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे आपल्या कुटुंबाशी, आपल्या समाजाशी यांना त्या कारणाने बांधलेली आहे. म्हणूनच प्रत्येक मनुष्य आपल्याला कामात स्वतः अडकवून घेत असतो आणि एकमेकांसाठी काही ना काही करत असतो. ही नाती, ही बंधनं जेव्हा एकमेकांशी घट्ट बांधली जातात, तेव्हाच त्या नात्यांचं, त्या कुटुंबाचं बंधन बनतं. तिथेच माणसं एकत्र येतात, एकत्र येऊन एकत्र राहतात, एकमेकांना एकमेकांच्या कामात मदत करतात, एकमेकांची सुखदुःख समजावून घेतात, वाटून घेतात. परंतु हे तेव्हाच घडून येतं जेव्हा मनुष्याला एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होतं, आदर निर्माण होतो, श्रद्धा निर्माण होते. जे लोक या तीन कारणांशिवाय एकत्र येण्याचा प्रयत्न करतात त्यांचं नाही कुटुंब बनू शकत.
काही काही लोक अतिव्यवहारीपणाने एकमेकांना जवळ करतात, परंतु त्यात जो निव्वळ व्यवहार असतो तो तर तात्पुरता असतो। म्हणून कुटुंबाकरता नेहमी व्यवहारापेक्षा आदर, प्रेम, श्रद्धा महत्त्वाची असते। ज्या लोकांनी हुंड्यावर लक्ष केंद्रित करून लग्न केलेली असतात किंवा केवळ शारीरिक आकर्षणापोटी लग्न केलेली असतात, त्या लोकांची घरं शक्यतो उभी राहत नाहीत। तिथं निव्वळ शारीरिक आकर्षण आणि पैसा पाहिला गेलेला असतो। शरीर आणि पैसा या दोन गोष्टी मनुष्याला कायम साथ नाही देऊ शकत। त्या तर तुमच्या तात्पुरत्या गरजा भागवण्याचं काम करतात। दीर्घकाळाचं सुख समाधान तर केवळ मनुष्याच्या मनात असलेला आदर, श्रद्धा आणि प्रेमच देऊ शकतं। तिथं पैसा आणि शरीराचं आकर्षण थोडंही महत्त्वाचं नसतं। भौतिक सुख, चंगळवाद, प्रसिद्धी या गोष्टींच्या मागे लागून मनुष्य सतत व्यवहारात अडकून पडतो। तो प्रत्येक गोष्ट पैशात व शरीर सुखात मोजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र त्याची फजिती होऊन जाते। नात्यांना निव्वळ या दोनच गोष्टीतला व्यवहार महत्त्वाचा नसतो, त्याला श्रद्धा, प्रेम आणि आदर या गोष्टींचीही तितकीच आवश्यकता असते। एखादी व्यक्ती आपल्याशी कायम श्रद्धेने वागते, आपला आदर करते, आपल्यावर मनापासून प्रेम करते, तेव्हाच ती आपली होऊन जाते। जेव्हा आपली नाती अतिमहत्त्वाची बनून जातात, तेव्हा आपल्याला त्या त्या तीनही गोष्टींना अगदी प्राधान्याने महत्त्व द्यावं लागतं। अन्यथा आपण ज्या कुटुंबात राहतो त्या कुटुंबात केवळ एक ओंडका वा दगड यांचीच भूमिका निभावत असतो, मग त्या घरात कधी चैतन्य राहत नाही। ते घर केवळ एक कैदखाना बनून जातं, कोंडवाडा बनून जातं। खूप लोक जगण्यासाठी एकमेकांचा वापर करून घेतात। आपल्याला दमडी कमवायची अक्कल नसली तरी रक्ताच्या बांधल्या गेलेल्या गाठींच्या नात्याच्या बळावर आपली पोटं हक्काने मोफत भरतात। सर्व सुखसुविधा त्या घरातून घेत राहतात। यांचा जीव मात्र त्या घरात कधी लागत नाही। जो करतो, जो देतो, त्याच्याबद्दलही लोक हल्ली आदर बाळगत नाही। मग तिथे प्रेम वगैरे निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। अशा घरात प्रत्येक घटना घडते ती व्यवहारवादातून। केवळ नाती जोडली म्हणून हक्काने उपकाराची भाषा वापरली जाते। तिथे खरी घुसमट होते ती केवळ त्या घरातल्या करत्या सवरत्या माणसाची। फुकटात पोट बडवणारी, निर्लज्जपणे सर्व गोष्टींचा आस्वाद घेणारी ही गेंड्याच्या कातडीची माणसं त्या करत्या माणसाच्या चांगुलपणाचा, सरळपणाचा वाटेल तसा गैरफायदा घेतात। त्यांच्या दृष्टीने त्याच्या अस्तित्वाला केवळ आपल्या उदरनिर्वाहाचं साधन इतकीच किंमत उरते। परंतु एकाच्याच भावना अडकून पडल्याने त्या फुकट्यांचं तिथं सतत फावतं। मग ते त्याच्या अस्तित्वालाच किंमत देत नाहीत। त्याच्या एवढ्या तेवढ्या भावनांचीही त्यांना काहीच देणं घेणं उरत नाही। हे खातात, पितात, मौज मजा करतात त्याच्या जीवावर आणि त्यालाच मात्र काडीचीही किंमत देत नाहीत। आजचा जमाना हा असा आहे। आता कुटुंब एखाद्या पुण्यवंताच्या, कर्तृत्ववान व्यक्तीच्या जीवावर, कष्टावर, बळावर चालतात, परंतु त्याचे कष्ट व त्याच्या भावनाच त्याची घुसमट करू लागतात। बेफिकीर, निर्लज्ज दुनियेचं यांच्या जीवावर पदोपदी फावतं। करणारा मनापासून करतो व ते करणंच मग त्याचा फास बनून जातं, कोंडी करून जातं, घुसमट होऊन जातं। अशा वेळी मग या सरळ मार्गी सामान्य माणसांनीही जगाचं हे रूप पाहून सावध व्हावं, थोडंसं अलिप्तपणाने विचार करायला सुरुवात करावी। अतिमऊ लागलं म्हणजे लोक कोपराणेही उकरायला सुरुवात करतात। आयुष्यात नारळाचा गुणधर्म थोडंफार अंगीकारणंही महत्त्वाचं असतं। त्यात आपलंही नुकसान होत नाही आणि इतरांनाही झळ पोहोचत नाही। वरून कडक आणि आत शीतल असा नारळाचा गुणधर्म असतो। आजच्या जमान्यात तर तो व्यवहाराने जगायला आणि नाती जपायलाही अधिक हिताचा ठरतो। इतकी तडजोड करता येणं प्रत्येकालाच जमलं पाहिजे। या लेखाबरोबरच आपल्या नवव्या भागातील 30 लेखांचं वाचन पूर्ण झालं आहे। मला खात्री आहे तुम्हाला हे सर्व लेख आणि इथून मागची 8 पुस्तकंही अतिशय आवडली असतील। इथून पुढं आपण 10, 11 आणि 12 या 3 पुस्तकांचं वाचन करणार आहोत। या तीनही पुस्तकांमधील सर्व लेख तुम्हाला जगण्यासाठी अतिशय उपयोगी आहेत। लवकरच तुम्हाला घेऊन येऊ ऐकण्यासाठी पुढील लेखांचं वाचन। धन्यवाद।